येवला तालुक्यातील मुरमी येथील 1 ते 1.25 कोटींचा भ्रष्टाचार उघड होऊन 6 महिन्यांचा कालावधी उलटून सर्वपक्षीय पुढाऱ्यांकडे कैफियत मांडूनही कुठलीच कार्यवाही होत नसल्यानं मुरमी ग्रामस्थांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उपोषण केलं. या उपोषणाची दुपारी 3 वाजेपर्यंत कुणीही सक्षम अधिकारी आणि राजकीय नेतृत्वानं दखल न घेतल्यानं प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण, भूषण बच्चाव, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, ज्ञानेश्वर खोकले, पाटोदा शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ, कार्याध्यक्ष रामभाऊ नायकवाडे, सुनील पाचपुते, मंगेश आढाव, मुरमी ग्रामस्थ आनंदा पानसरे, साहेबराव शिंदे आदी 60 ते 70 ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या दालनाचा ताबा घेत ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखेर पंचायत समिती प्रशासनानं या आंदोलकांपुढे शरणागती पत्कारली. दरम्यान संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील 4 दिवसात प्रशासकीय चौकशी होणार आहे. यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालानुसार सरपंचांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन देण्यात आलं. याप्रसंगी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी न्याय मिळवून देण्याची हमी दिली. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट प्रवीण बेहलवानसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कलंके, येवला.